धर्मदाय रुग्णालय गरीब रुग्णांच्या दारी ही संकल्पना महाराष्ट्रात 3 डिसेंबरपासून राबवणार असल्याची माहिती धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली आहे. दत्त मंदिरचा गुरुमात्मे पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. गरीब लोक मोठ्या रुग्णालयात जायला भीतात, त्यांना वाटतं की मी कसं जाऊ त्या मोठ्या रुग्णालयात, जसलोक मध्ये कसं जाऊ, ब्रिज कँडी मध्ये कसं जाऊ. मग मी ठरवलं, आम्ही बैठक घेतली त्या ट्रस्टी सोबत सगळ्यासोबत, आणि आम्ही सांगितलं आता गरीब रुग्ण तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही, डॉक्टरना फुटपाथवर जावं लागेल, डॉक्टरना रस्त्यावर जावं लागेल. 4 नोव्हेंबरला आम्ही गरीब रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय गरीब रुग्णांच्या दारी हा मुंबईत उपक्रम राबवला, आणि मुंबईतले सगळे 100 मोठे हॉस्पिटल्स, 176 हॉस्पिटल त्यांच्या ॲम्ब्युलन्स घेऊन रस्त्यावर गेले, रस्त्यावरल्या भिकाऱ्यांना तपासलं, झोपडपट्टीत गेले, झोपडपट्टीतल्या भिकाऱ्यांना, झोपडपट्टीतल्या लोकांना तपासलं, आणि 1 दिवसात 11,000 लोकांवर औषध उपचार केले. म्हणजे आम्ही तेच सांगतोय की लोकांना सुविधा आहेत पण लोकांना माहीत नाहीये. मग हे काम विश्वस्तांचं आहे की लोकांना आपण सांगायला पाहिजे की आपल्याकडे ह्या सुविधा आहेत आणि आपण लोकांना देऊ शकतो, त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. आता येत्या 3 डिसेंबरला आपण धर्मादाय रुग्णालय गरीब रुग्णांच्या जागी हा पूर्ण राज्यभर राबवतोय. त्याच्यामुळं ज्या गरीब रुग्णांना वाटतं की आम्हाला उपचार मिळत नाही किंवा आमच्या आम्हाला ह्या ठिकाणी उपचार घ्यायचे, त्यांनी धर्मदाय कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अशा चांगल्या संस्थांशी संपर्क साधावा.